थँक्स. कशाबद्दल? सॉरी म्हटल्याबद्दल. आपण असं कसं पडला तुम्ही? आता परत पडून जाऊ.
पंक्चर झालंय वाटत. होय तुम्हाला लागलं नाही ना कुठं? आता बघा पाहिजे कुठं कुठं लागलंय ते. घ्या घ्या. लय दिसानी आला. वय नातू बरा आहे ना? वय वाण झालं ठीक आहेत ना? वाण झालंय वय. आता होणारच त्यो नातू पंचर झाले आईला रस्त्यात काय मोळ बिळ पेरल्यात का काय? सकाळ झाली सगळी पंक्चरच असू दे. लावा लावा तिकडं. बाई माणूस नाही दिस थांबलो. अहो तुम्हाला काय माणूस की आज ना उद्या देईलच की? हा शेत लिहून घेतलंच आहे ना? वकिली नाही पाहिजे. चल चल बाजूला चल. हे निर्मे अगं तुला कोणी उगाच पुढारी पण करायला सांगितलंय? अगं असंच चालायचं काय नाना? आईला अगं तुम्ही का असा उगाच नवरदेवासारखं उभा राहिलाय सा? या वैसते का? या या टेका टेका. अका अगं या नवीन पंक्चर आल्या पाहुण्याला चहा दे बघू. आणते आणते. आण निर्मे अगं बिस्किट घेऊन ये. बिस्कुट हळू अग भाची माझी बोर्डिंग शिकाय होती काली शिकली आता झाशीची राणी व्हायला निघाली. अग उगास तुला काय त्याच देणं आहे? आई अग बघ उगास दिसत भानगडीत पण नकास. अग तुला नाही कळायचं इथे जिण. अहो नाना एखादा चांगला मुलगा बघा की उरकून टाकूया. हो पण काय शिकली म्हणायची? आपलं बी ए झाले. मग काय नोकरी करणार? अक्का आपल्या जाती शिकलेली पोरं आहे ती बघू आपण. नोकरी करायची तर पैसे मागत्यात. काय दिस आले ती आपल्या गावात तरी वेगळं काय चाललंय बघायला वाटत. कोण गाव म्हणायचं? लई गुणाची हाय बघा अक्षी नाव काढल. गुणाबाई तस काय नाही. चला जाता चल ग. आता हिच्या परी जरा लहानच वाटतय ना. तुला कशाला पंचायत ग? आता तुझच बघ की. चल चल ना ना. ही तुमची सायकल कशी झाली आहे बघा. झकास ना ना तेवढं नजरत असू द्या. हँडसम पोरग म्हणजे औंदा लाडू देणार म्हणा. मनावर घेतलं तर तुम्ही वय औंदा उडवायचा बाग. चला ये तुम्ही या. ते लई येळ लागल त्याच्या मायला पहिल्यांदाच पंक्चर झालेलं दिसतय. लय अर्जंट आहे. मग असं करा ही इथली सायकल घेऊन जावा आणि सकाळनं परत घेऊन या. येळ पडल्यास व्हल्कनायझिंग करावं लागल. व्हल्कनायझिंग असं म्हणताय? बर अब किटल्या दुधाच्या काही तर बासणी करायला ठेवून जातायचा. अका पोरग कस वाटले? एकदम शेंड्यावरच चढलास की? आता कोण तो कुठला कुठला काय? अग सायकलीवरच लिहिलंय ना वय मच्छिंद्र भरमुख कांबळे बी ए. कांबळे बी ए? अग निर्मे काय रे उशीर का? आणि हे काय सायकल कुणाची? एक घोटाळा झाला. अरे पण काय झालं काय? अग काय झालं माहितीये काय? अरे इथंच गप्पा मारत बसलास वय. इकडे सरपंच बोंब मारायला लागल्यात. कुटुंब नियोजनाच्या साहेब आल्यात ना वय. माहितीये मला. अरे तुझ तोंड का वाकड? बाळण झाली वाटत वय. चौथ्यांदा बी पोरगीच झाली. अरे माझ्या बाबा राजाला सांगा बाळा ना बर मच्छा. इथं साहेब सांगायचं राही ना आणि इथं पोरं व्हायची थांबणार. आता घरवालीच ऑपरेशन करून टाका. लई झाल्या पोरी. कुठं बॉम्बला थिंड तयार
मीटिंग संपत आली तरी चहाचा पत्त्या नाही, दे लवकर। असू दे असू दे, अहो सगळीकडे हे असंच चाललंय, हल्ली कुणाला कामच नको। मतासाठी उरावर घेतली नव ते कानातच लागली। घ्या साहेब चहा घ्या, थंड होतोय। हा बर, तू म्हणत काय होते तुम्ही? हे पहा, हे शिबिर 100% यशस्वी करायलाच पाहिजे। तुमचा गाव आदर्श गाव व्हायला पाहिजे। बायदा मावशी लक्षात घ्या, तुम्ही समजा बायकासनी पुढे घातलं पाहिजे। वय दरवर्षी आम्ही शिबिर घेता तेव्हा माणसं तरी यायला पाहिजे की ना ग? लक्षा, तुमच्या आंबेडकर नगरातल्या झाडून समजांची नसबंदी करून टाका। काय तुमची होत नाही का? तुम्हाला चालत नाही? हे पहा, अशी सक्ती नाही करायची, लोकांच्या मनात जागृती निर्माण करा। हा म्हणजे गावा उठल तेव्हा ही असली सक्ती तेवढी आमच्यावर, आणि पाण्याच नळ ह्यांच्या गल्लीत। बासकी समजलं तुझं? हा तर मंडळी, शासनाच्या या चांगल्या उपक्रमाला आपण समजाने मिळून हातभार लावूया। चला साहेब। ए अरे काय येड्यासारखं बघत उभं राहिलंय? अरे ती बॅग घ्या की साहेबांची। चल ठीक आहे सर, निघूया। आते सकाळी आग एक जरा घोटाळा झाला। काय झालं? ते येताना माझी सायकल झाली पंक्चर आणि वर पायात एक कोकरू अडवलं। अरे देव, मग काय पडलो? लागलं का कुठं? तसं नाही ग, बघ की दिसतोय कुठं। तर ते पंक्चर काढा, मी त्या पुलावरच्या दुकानात गेलो तो, तिथलं ते मामा त्यांनी चहा आणि वर बिस्किट पण दिली। सायकल पंक्चर झाली म्हणून? तसं नाही ग, इथं कोणतरी आलो होतो त्यांच्या बरोबर। ए लांबड लावू नको, मुळात काय झालं ते सांग। अगं तेच तर सांगतोय। तर सांग, तिथं अगं त्या शेजारच्या बायला म्हणाल्या बघायला वाटत। म्हणजे मेल्या पोरगी बघून आलास काय? अगं मी कुठे बघितली? तिने तुला बघितलं? अगं जे कोकरू धडकली की नाही ते तिच, आणि ते दुकान बी तिच्या मामाच आहे। वा 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 वा, मेला मच्छा सायकल पंक्चर झाली नाही, हा तू पंक्चर झालास। सांग ओरकी कशी आहे? मामा कोण म्हणालास सांग ना। जाऊ दे ग आत्ते। अगं ते मी माझ्या सायकलचं काय ते सांगत होतो। असो सकाळ धरणं मला माझी सायकल तिथनं परत आणायला नको? मच्छा मला पण येतोस, मला पण येतोस। हे भारानाच काम तुम्हीच करताय म्हणा की? ते दुकान तुमचंच माहित नव्हतं? आमचं नाही, आमच्या मामाचं। म्हणजे मामा बी तुमचंच की? वल्कनायझिंग केलंय म्हटले। म्हणजे आता लवकर पंक्चर होणार नाही। ते तुमचं ते हे आणलं ना आज बरोबर? कोकरू? हा तुमचं तुम्ही पडा की उचलते फार तर। नाही ते मी काय म्हणत होतो काय कुठं काय ते चलू मग मी मिळवतो, पंचायतीत जायच नोकरी आहे। चलतो मग। पोरग नीट आहे ना? वा शिकला किती? आओ बीए झालाय, पंचायती शिपायची नोकरी बी करतो। आता म्हातारी होती तवर तांदूळ पडाय पाहिजे होत, काय करायचं? एकुलते एक पोर बाबी याच्या लहानपणीच गेला।
एक सांग तू परत खोट काढायला जरा सुधीक जागा नाही. पंचायतीची नोकरी करतो, चार गावचं दूध गोळा करतो, दोनदा दोनदा रतीब घालतो. आता राहण्यापुरतं घर आहे आणि थोडीशी जमीन बी आहे नावावर. आता आणखी काय हवं? आमच्याकडे तरी काय आहे द्या? राजकारणाच्या नादा पायी त्यांचं हे असं झालं, जीवापरीत जीव केला आणि आम्ही आम्ही असं उघड्यावर पडलो. बेबक्का, आता माझ तरी कोण आहे? ती वया तशी निघाली तेव्हापासून अक्काचाच आधार आहे मला. माझी असली तरी माझी लेकच आहे ती. अहो जे काय हाय ते सगळं तिचंच आहे. म्हातारी शेवट्याला पोराचा हात हातात घेऊन म्हणाली, भीमे पोराला तुझ्या पदरात टाकते, सांभाळतेला. पहिल्या धरण तुझ्या पाठी आते आते करत येत होता, तूच त्याला सांभाळ. प्रति जाऊ दे अक्का, बँड सांगायचं ना. हो निर्मे लाजली लाजली. अक्का अग उगच नाही वलकांना जिंक केलं. गाडी आज येणार आली नाही. ए किती वेळ थांबला होता? वेळ झाला तुम्हास काय आहे ना? फार बदलून गेलंय सगळं. वय तिथे एक कोपरार घर होत ना? होत, त्याला झाली वर्ष लई. यशवंतराव ने काढून घेतलं. पण तुम्हास काय ठाव? यशवंतराव म्हणजे गावचा इनामदार. त्याच्या भना त्याच्या राजकारणानं समद गाव नाशिवलं. आता सरपंच कोण आहे? आनंद पाटील, त्याचा बाप माळकरी होता आणि ह्यो गाव गुंड झालाय. सांग असं कोण बोललं? सांग कोण बोललं? असे 56 सरपंच बघितले आहेत, मोगलाय लागून गेले काय? अरे पैसा काय याच्या बाहेर दिलाय का काय? अरे असं कोण बोललं? अरे रोजच काय चालवलंय तुम्ही? आम्ही धंदा करायचा का काय? चल आम्हाला काय सांगू नको, सरपंचाला जाऊन सांग. चल 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 तिकडा. तुमच्याबद्दल आम्ही काही बोललेलो नाही. तुमचा काहीतरी गैरसमज, कुणाच्या तरी सांगण्यावरून तुमचा गैरसमज झाला. तुमचे आमचे संबंध फार फार वाढवडल्यापासून आहेत. आम्ही काही मागितलं की ते खंडणी आणि जबरदस्ती काय रे? आणि मग गंध लावून मागतात ते काय? निधी का गुरुदक्षिणा? अरे व्याजाच्या धंद्यावर इतकंच मोठा झाला नव, आलता तेव्हा चड्डीत होता. ऐकून घ्यायची सवय नाही आम्हाला. काय झालंय हे? असं रोजच असंच चाललं. हे जास्ती पुढारी पण करायचं नाही, सामान उचलायचं चालायला लागायचं. मुक्ता तुझी वय दाखव. बी ओ वाय बॉय, बी ए डी बॅड. बी वरन अजून दुसरा शब्द कुठला? बॅड. हा बी ए टी बॅड. बी वरन जेवढे शब्द येतील तेवढे काढून दाखव सगळे. आई अग गाडी,
आपण केव्हा बसायचं ग आगा गाडीत? बसूया हा लवकरच. आता सगळा अभ्यास पूर्ण करा, तोपर्यंत मी आलेच. आणि मग अभ्यास करून खेळायला जा. आते 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 समधी बॉम्ब बॉम्ब झाली. चौकातल्या गुजराच्या सामानाची समधी वाट लावली. अरे त्यात नवीन काय सांगितलं? कोणतरी मध्ये पडलं त्याला भी दम दिला. समध सामान रस्त्यावर टाकलं. जातो जातो आता मी. अरे लक्ष, कोण पडलं? मीच होतो. तुम्ही? अहो तुम्ही कशाला मध्ये पडला? आनंदराव आणि यशवंतरावची माणसं असतील, मुर्दा बशिवला त्यांचा तो माजलेच दिसते. बाकी सगळं बदललं पण यात काहीच बदल नाही. तसच. तुमचं गाव कोणचं? गाव तुम्हाला रस्ता कसा ठाव? कसा ठाऊक? ताई, ओ ताई, तुमच्यात पाहुण आलेत बघा. काय रे? पाहुण आले. मी श्याम कांबळे गुरुजी. बस आता मी जाऊ का माझ्या गाडीवर? तू जा आता तुझ्या गाडीवर. ते पलीकडच्या गल्लीत देवळाजवळ जे पडकं घर आहे ना, ते माझ. बस हा, मी पाणी आणते. तुम्ही कांबळे गुरुजी म्हणजे माझ्या बाबांचे बालमित्र. तुमच्या बाबांचे म्हणजे? दत्तू गायकवाड. म्हणजे तू? मी निर्मला. केवढी मोठी झालीस तू. नमस्कार करते. आई गुरुजी, हा माझा मुलगा बाबा. बाबा नमस्कार कर आजोबांना. छान छान छान. तुम्ही किती दिवसांनी आलात? तुमचा पत्ता पण माहित नव्हता. आई खूप आठवण करते तुमची. मामाकडेच असते. बर झालं तुम्ही आलात. ते काय करणार, ज्या गावात जन्मलो तिथेच यायचं ठरवलं. रिटायरमेंट घेतली. अगं आपण जिथे उगवलो ना तिथेच राख होऊन मिसळून जायचं असं ठरवलं. एकटा जीव आलो परत. श्यामा, श्यामाच नव तू एवढ्या एवढ्याचा होता तवाचा अजून डोळ्यासमोर दिसतो. आई बान लई सोचलं. लहानपणापासून हुशार शिकला बा. शिकायची इच्छा होती, शिकलो. देसायांचा यशवंत आणि तुझा बाप दत्तू, आम्ही बालमित्र. तुझा बाप तत्वानं जगला. हा, शेवट पर्यंत तत्वानं जगला. हा तुझा आजोबा. हे काय गप्पाच मारणार? जेवायचं नाही वे? आणि मच्छे कुठे गेला? तो कुठे दिसत नाही? तो येतील एवढ्यात, वेळ झालीच आहे. म्हणजे तुझा नवरा काय काय करतो तो? शिपाई आहे पंचायतीत. ग्रॅज्युएट झालाय. पोरावानी सांभाळलंय त्याला. श्यामा तू शिकलेला आहेस, जरा त्या यशवंताला आनंदाला समजावून सांग. राक्षसा बनी मागत्यात. अवा आनंदा सोंग धरून नाचतूया. बघूया, मी भेटणार आहे त्याला. बघू मग. ते ऐकणार वय वसाड. काय तुम्ही बी मास्तर. चला जिऊन घ्या जिऊन घ्या. चला मग. चला चलया करा. लक्षात घ्या, सरकारनं ग्रामपंचायतीच्या निवडणुका लावल्यात. पण त्यात ह्या येळेला आपल्या पंचायतीला सरपंचाची जागा राखीव दाखवलेली आहे. अच्छा, अरे चहाच काय झालं? किती येळ झाला चहा सांगून? देतो की ही अशी आणि सरपंच होणार म्हणजे यांच्या हाताखाली आम्ही वावरायचं काय? सरकार पण
यशवंतरावांनी ह्यात लक्ष घालून हे बदलून आणायला सांगा. पर माझं एक म्हणणं आहे. या तुझ्या आतापासून म्हणणं सांगायला लागलास होय. आता यांना साहेब म्हणायचं. नमस्कार साहेब. ऐकून तर घेशील का नाही? एकदा आम्हाला संधी दिली तर काय आबाळ कोसत नाही? त्यो आमचा भी हक्क आहे. तुझ्या भाना मी तुझ्या तुला पंचायतीत घेतलं म्हणजे लगेच सरपंच झालास होय. अरे अजून निवडणुका व्हायच्या आहेत. आवाज चढवायचं नाही रे. सोड त्याला, सोड म्हणतो ना. अरे जरा डोस कॅनच आला की लक्ष. सरकारचा कायदा असला तरी इथं आमचाच ऐकायचं बरं. नाही तर चालायला पाय शिल्लक राहायचे नाहीत. आज बस लक्ष लक्षात ठेव म्हणजे झालं. हा घेतो की एक दिवस येईल आमचं पाय काढणार हात जाग्यावर राहणार नाहीत. हा घ्या. आज मला खूप बरं वाटतंय. सून म्हणून मी तुम्हाला माझ्या हातची भाकरी वाढते. असं काय म्हणतेस? नाहीतर गुरुजी तुम्ही मला तुमचा मुलगा असं म्हणणार नाही. अरे पोरानो, अरे मुलगा काय, सून काय आणि मुलगी काय, अरे सगळी नाती आपणच निर्माण केलेली. माणूस म्हणून जगणारी आणि जगवणारी. अरे असं कस तू या चिखलामध्ये कमळाचं फुलून जन्माला आलास? आते अग कमळ चिखल विसर सगळं. लक्षात घे आपला झगडा आपण माणूस असल्याबद्दलचाच आहे. मग सरकारनं सरपंच पदासाठी आपल्याला राखीव जागेचा कायदा दिला, त्याचा आपल्याला काय उपयोग? तुला सांगू? ऐक आते मी काय म्हणतो, या निवडणुकीला आपण मच्छालाच उभं करूया. असलं का नको? आम्ही पायताण आहोत, पायातच रो. पाहिलत गुरुजी, असा आमचा हा पुरुष. माणसाला राग आल्याशिवाय तो आत्न बोलत नाही. अगं गुलामाला तू गुलाम आहेस असं सांगितल्याशिवाय तो पेटून उठत नाही. म्हणून तो म्हणतो ते बरोबर आहे. काय रे काशा कुठे दिसना? ज्या अजून नजरच नाही पडला. येल की, येल की. मालक, ओ मालक, ट्रॅक्टरचं काय झालं? व्हतय काय? मायला तो मिस्त्री कुठे तडफडला नव्हे चार दिवस. आलाच नाही ना, व्हतय काय? अरे का तांबडीकडे माणसं धाडली का नाही? दोन रुपये. काय रे आता कुठं आला इकडे? मायला दिवस बी पिऊन टाईटच का? अरे कवा सुधारणार तुम्ही लोक, कवा सुधारणार? काय रे ढेकळ फोड आहे तुझ्या बायकोन नकार दिला म्हण. मस्ती आली का रे? असं म्हणाले तुम्हाला? असं म्हणाले पेक्टर लातच घालतो तुझ्या. घाल घाल. मालक तुमचं तो शिपाई मच्छा. त्याच काय निवडणुकीला उभं राहणार म्हण. काय दोन रुपये आणि त्याला सरपंच करणार म्हणतात. काय सांगतो यार, दोन रुपये जागे जग्या. हे बघ हे दोन, हे दोन, ह्यो एक, किती झाले? पाच 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 पाच. ते सरकारचा काय बी निर्णय असू द्या हो, आतापर्यंत आपला शिरस्ता काय आहे? शिरस्ता बरोबर आहे आनंदराव, पण बदलत्या परिस्थितीत माणसानं सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे आम्हाला सरपंच करण्याचं दिलेलं आश्वासन खोटच म्हणायचं तर? साहेब आम्ही जीव पणाला लावून तुमचे काम करतो, ते आमचं बी काहीतरी भविष्य घडलं पाहिजे म्हणून. शांत व्हा आनंदराव, शांत व्हा. अहो सळे मारून राजकारण करू नये माणसानं कधी. सरकारच्या धोरणात आपण बदल करू शकतो काय? नाही की
सरपंचाचं भावलं रावदेव तिथं सत्ता तुम्ही तुमच्या हातात ठेवा. म्हणजे म्हणजे काय? चिकन पॅड तुमच्या कपाटात ठेवा आणि त्यातून समजा काय झालंच तर साखर कारखान्याचं चेअरमन पद बदलायला हवंय. तो सर्जरा आजकाल जरा उलटा चालायला लागलाय. तुम्ही बाकी चेअरमन काय सांगता? असं होईल का? नाही होणार हो आनंदराव, का नाही होणार? अहो मुख्यमंत्री कोणाला करायचं हे जर आम्ही ठरवू शकतोय, ते एखाद्या साखर कारखान्याचं चेअरमन पद द्यायला तुम्हाला काय अवघड हो? तुमच्या सारख्या तरुणांच्या हातात सत्ता द्यायला आम्हाला आनंदच वाटतोय. बघा काय साहेब, आता तुम्हीच असं म्हणत असाल तर मग आनंदराव एक लक्षात घ्या, आपण प्रकाश घेतो तो देणारा सूर्य कुठे? आकाशात. आम्ही तुम्हाला प्रकाश देऊ, तुम्ही चेअरमन झाला म्हणून समजा. या 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 रुक्मिणी बाई या. आज काय विशेष? अरे हा दोघे इथं आहात, बरं वाटलं. अलीकडे नजरच पडला नाही कुठं? घरच्याच कामात वेळ जातो. धाकल्या वहिनी दिसत नाहीत. असतील आत, पण तू इथं कशी आलीस? आमच्या घरात यायला कोणा बंदी हवे काय रुक्मिणी बाई? पार्टी कवा देणार? आता साहेब चेअरमन होणार की साखर कारखान्याचे? पार्टी काय केव्हा? आज येत आहे मळ्यावर. बसूया केव्हा तरी. या येतो. लई दिवसांनी येणं केलं, गावात असून सुद्धा भेटत नाही. काय बहिणी साहेब, अवघरचाच गाडा उडताना नाकी नऊ येतात आणि बघावं तेव्हा तुम्ही आपलं देवाजवळ बसलेलं असता. काय करायचं, अडचणीच्या वेळेस सगळेच देवाचं करतात, सुखाच्या वेळी कोणीतरी केलं पाहिजे नाही का? नाहीतरी मला काम तरी काय असतं? काहीतरीच तुमचं बहिणी साहेब. आनंदराव बाहेर आलेत ना? हो. आज काय वाचता? द्रौपदी वस्त्रहरण. घरात एकीला दोघी असताना रुक्मिणीकडे एवढं टक लावून कशाला बघायचं? नवीन शिकार वाटत. सिंहाला शिकार शोधायला लागत नाही, शिकार आपोआप चालत येते त्याच्याकडे. बघता बघता आयुष्याचा प्रवास कसा होतो कधीही कळत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी जगण्याचा म्हणून जो काही अर्थ सांगितला असा आहे. हे बरोबर आहे, पण इथं हुकुमशाही चालली आहे. मरुदे तिकडं आपलं काय देणं हा अशी रीत झाली आता. हा नामदेवाला मी त्याची पायरी दाखवित होतो. आम्ही बी माणसंच आहे ना, पण समाज माणसांची मन कशी उभी करायची? पण समाजाचं म्हणशील ना तर फुले आंबेडकरांचा विचार हाच तुमचा प्रॉव्हिडंट फंड. गुरुजी तुमचं तुमचं बोलणं ऐकत बस असं वाटतंय. बघा काय बी झालं तरी सरकारनं दिलेला सरपंच पदाचा हक्क सोडायचा नाही. पण हक्क कायद्यानं जरी दिला असला तरी ही गिधाडं सोडणार नाही. ही परंपरेची गिधाड आहेत, ते कशी बदलणार? बदलायचं झालं तर आपल्यालाच बदललं पाहिजे, आपणच आपल्यातला बदल घडवला पाहिजे. त्यांच्या वृत्ती नाहीत बदलाय. मालू नका हो तुम्ही मला, मालू नका हो तुम्ही मला, दादा गेला सत्याग्रहाला कुठल्या तरी तो गावाला, ठाऊक नव्हते ते आम्हाला म्हणून आलो प्रभात फेरीला राष्ट्रीय गाणी गायला. मालू नका हो तुम्ही मला, मालू नका हो तुम्ही मला, मालू नका हो तुम्ही मला. मारो चेलू गोळ्या छातीवर. अरे भीतो काय, पण तुम्हाला या देशातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही मी. भारत छोडो, छोडो भारत. झाली ते पार एडी झाली. छोडो भारत. त्यांची
कवा शिकार झाली. घ्या दूध घ्या. छोडो भारत, छोडो, छोडो भारत, भारत छोडो. बा झालं, पाय पुसल्यानं गालीच्यावर येऊ नये. अस गालीच्यावर पाय ठेवणे अदुगर, पाय पुसण्यावरच पाय पुसताय ना. वार पुरुष राव. बघितलंस बहिणी, तुझा नवरा दिवसाचाच वाघ होतोय. पण माझी पायपुसणी केली कुणी ते तुला आधीच कळायला पाहिजे होत. आपली मर्यादा जर आपल्याला राखता येत नसेल तर दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग. आत्या तुझं म्हणणं बराबर आहे, पण राजकारणात माझ्या जावयानं पडता कामा नाही. मोठ्यांचा खेळ होतो आणि दावणीला फास लागल्या का तापल्याला होत. काय झालं त्यांचं, जीवापर जीव गेला आणि मैताला भाषण करणारी ही आली नंतर इच्छा राया आम्ही मेलो की जित्ती होते. मला कळतंय तुमचं म्हणणं, कळलं का, पण आता जमाना बदललाय. सरकारनं जर आपल्याला हक दिलाय तर त्याचा मान नको राखाय. काय ह्यो कसला मान, तोंडार तुकडा फेकल्यागत. काय ना ग, माझी पोरगी सरळ साधा संसार करू, त्यातच नीट राहू दे. अरे आज पतुर यशवंतरावानं कुणाचं काय काय केलंय ठाव आहे ना. तर पैशाच्या बळावर धाकात ठेवलंय समद्यासनी. या या समद्या योजना दाखवण्यासाठी माणसासनी काय मिळतंय. या असल्या इचारांनीच आपण पांगळ झालो. हा आता आपली पोरं चार बुक शिकली कळत तेचनी. पण हीच संधी आहे म्हणून सांगाय आलो. मच्छाला सरपंच करायचाच, तो मी तुमच्यावानी नाही नाही सांगतो म्हणून सांगाय आलो. तुम्ही भन भाऊ ह्याच्यात मोडता घालू नका. आज पोतर आमच्या सावलीचा बी इटाळ होत होता तेचनी. आता ते सावली सवळं नेसायला लावायचं त्यांना. हा अग पण आत्या आवास बघतायस काय, ज्यांनी माझं तरुण पण नासवलं त्याला नागडा केल्याशिवाय राहणार नाही. नावाची भीमा काय मी, मच्छाला एवढा शिकिवला तो लोटाय नव. तवा मोडता घालायचा नाही. छान छान काढलं शो. कळ कळ या राखीव जागेच्या नव्या कायद्यानं सरपंच पद जाणार बर का. जाईना का, कशाला पाहिजेत आपल्याला त्या भानगडी. भानगडी भानगडी कसल्या, सत्ता हातात असण्यात काय असतंय हे तुम्हाला नाही कळायचं. कळत नाही तेच बरं आहे. यशवंतरावाच्या नादानं तुमची पण पावलं तिरकी पडायला लागलीत. काय वाईट केलं मी. खंडणी वसूल करून यशवंतरावाची धन करायची, लोकांच्या दहशत निर्माण करायची, यात कसला आलाय पुरुषार्थ. गुरुजींचं प्रवचन ऐकून आला का काय, त्यो एक नवा संत झालाय. हे बघा ते काही असू द्या, पण तुम्ही त्या साखर कारखान्याच्या भानगडीत पडू नका. हा का, चेअरमन झालो तर लाज वाटल वय. अगं मिरवशील की शब्द दिला यशवंतरावानी. पश्चाताप करायची वेळ येईल, त्याची नजर चांगली नाही. आम्ही चुली पुढे असतो ना, म्हणूनच जळणार लाकूड नजरेनं ओळखता येतं. मग चुली पुढेच राहायचं बरं का, आमच्या खुर्चीकडे बघायचं काम नाही. आम्ही चेअरमन होणार आणि संधी मिळाली ना की आमदार पण होणार. मी काय म्हणते, कशाला पाहिजे हे उसावर. आपल्याला काय कमी आहे. गप काय, काय डोस का भटकवित राहते माझ. हे बघ नाही जमत असेल ना तर आपल्या भावाकडे निघून जायचं बरं का. हा Thank you.
हे बघा पोरानो, मला भाषण बिषण द्यायला येत नाही, पण मनात जे तटलंय ते सांगून टाकते तुम्हाला. निर्मलाचे वडील आणि गुरुजी बालपणापासूनचे मित्र, त्यांनी मला इथं बोलावलं, हार घालायला सांगितलं. खरं सांगते गुरुजी, माझ्या हातून हार घालून मलाच मोठं केलं हो तुम्ही. बाबासाहेबांसारखी माणसं म्हणजे मोठी माणसं आहेत, देव माणसं. त्यांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, स्वाभिमानानं, स्वतःचा अभिमान. तो कशाचा करायचा आपण? कोण सांगणार आहे आपल्याला? शिक्षण सांगणार आहे. म्हणून म्हणते शिकाने शाने व्हा, म्हणजे स्वाभिमान काय असतो ते कळेल तुम्हाला. निस्ता निस्ता हार घालून काय उपयोग? त्यांनी जसं सांगितलं तसं वागून जगलं पाहिजे आपल्याला. मला जास्त काही बोलता येत नाही, जे काही बोलले ते ध्यानात ठेवा म्हणजे झालं. तर मुलांनो, भाषण करता येत नाही असं म्हणत त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे. त्यांनी जे काय सांगितलंय त्याचं आचरण तुम्ही करायला पाहिजे. निर्मलाचे वडील आणि मी बालमित्र होतो, म्हणजे ते दत्तू गायकवाड फार मोठा माणूस, निष्ठावंत. 42 क्रांतीमध्ये त्या चळवळीत त्यांचा सहभाग फार महत्त्वाचा होता. आम्ही लहान होतो, पण शेवटपर्यंत निष्ठेनं तत्वानं जगलेला माणूस तुमच्यासारख्या असतानाच तुम्हाला मी एक त्यातल्या आठवण सांगतो. दत्तू गायकवाड आणि मी आणि काही सहकारी तुमच्यासारखे आम्ही असे निघालो होतो. आणि गावचौकात आल्यावर इमारतीवर आम्हाला इंग्रजांचा झेंडा दिसला, युनियन जॅक. क्रांतीचं वारं अंगात भरलेलंच होतं. कोट टोपीत कायम राहणारा देसायांचा दादा आमच्या बरोबर होता. यशवंत मात्र आलेला नव्हता. आणखीन एक सहकारी आमच्या बरोबर होता. ए, तुम्ही बाहेर लक्ष ठेवा. हा शिपाई कुठे दिसत आहेत का बघा. तू असं कर, तू तिकडे जा आणि तू तिकडे जा. कोणी नाहीये, कोणी नाहीये. मी वर जातो. हा असं म्हणून दत्तू झाडावरून त्या इमारतीच्या कोलारावरती गेला. कर्फ्यूमुळं सगळीकडं सारं कसं शांतच होत. बघता बघता वर चढलेला दत्तू अतिशय अवघड जागेवरून झेंड्यापर्यंत पोहोचला. आज कर्फ्यू आहे, कोणी येणार नाही. होय, आज पोलीस पण नाही. इंग्रजांचा झेंडा दत्तूनं खाली उतरवला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे पण आपला झेंडा कुठे आहे. अरे हा हा गे झेल, तो तर माझ्याकडेच खाली राहिलेला होता. अलगत वर टाकताच दत्तूनं तो झेलला आणि भारताचा ध्वज फडकलेला आम्ही पाहिला. माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा सदैव प्रयत्न करी. मी माझ्या
माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी याच माझे सौख्य सामावले आहे. सौख्य सामावले आहे. सौख्य सामावले आहे. लक्ष या येळेला मच्छ्याला उभा करायचा. सरपंच करणार होय. मग नोकरीच काय करणार? राजीनामा द्यायचा. म्हणजे निवडून येऊन आम्ही काशीत घातले म्हणा की. अरे असं तुझं बोलणं दर येळेला डोसक्यात जातो बघ. जरा डोक्याने चालायला शिकव. आता तू हात वर केला काय आणि नाही काय कधी विचारलं? अरे तू आमचं नव्हं वस्तीतला कैर कधी निघाला काय रे? आणि काशीत गेला म्हणून सांगतो तणका बघतो का भजी का? असू दे असू दे. आता तुझं बी पटतय. असू दे ना. असच करायचं. पण आपल्यातली तरी सरळी पाहिजेत का ना ग? तो जग्या तो जग्या त्या आनंदरावाचं बूट चाटतो या. मी सांगतो तोच घाण करणार. त्याला ज्या नंबर बूटच पुसत बस म्हणावं. अरे तुम्ही समजी एक वा आणि मग बघा. ह चल. खर तर राजकारणात पडाया मी यांना नगच म्हणत होते. पण तुम्ही समद पाठीशी असशिला तर माझा आशीर्वादच आहे. आपण समद्याने एकजुटीनं मच्छिंद्रच्या पाठीशी उभा राहायचा आहे. सर्वांसमक्ष मी आज मच्छिंद्रला सांगतोय, कायद्यानं जरी आपल्याला हक्क दिला असला तरी कायदा म्हणजे काही आपला हक्क होऊ शकत नाही. आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्याच पायावरती आपण उभं राहायला शिकलं पाहिजे. लक्षात घ्या, पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही. तसंच सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर त्यात उतरायला पाहिजे. त्याशिवाय त्याची खोली आपल्याला कळणार नाही. आपला उत्कर्ष आपल्याला करून घेता येणार नाही. आणि यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही विचार दिलेला आहे तो विचार नीट जाणून घेऊन मग मच्छिंद्रांनी काम करावं. बाबासाहेबांनी सांगितलेला समतेचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आणि आपल्यासाठी काम करावं. आम्ही मच्छिंद्रच्या पाठीशी राहू. गुरुजींचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचा पाठिंबा घेऊन मी नक्की चांगलं काम करून दाखवीन एवढं मी तुम्हाला सांगतो. आपला समाज इसरू नका आणि दुसऱ्याचा दुस्वास करून राजकारण करू नका. आपली माणसं अजून अडाणी आहेत. मी बी साथ देईन. गुरुजींचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. हा आवाज कुणाचा? बाबासाहेब आंबेडकरांचा. हा आवाज कुणाचा? बाबासाहेब आंबेडकरांचा. मच्छिंद्र कांबळे जिंदाबाद. मच्छिंद्र कांबळे जिंदाबाद. कसला अपशकुन आता याच कस व्हायचं? ए काय बोलती ग तू? यो तुला अपशकुन वाटला काय? येड्यानं येड्याच्या भरात केला तो अपशकुन नाही. तू आपल्यासाठी शकूनच आहे बोलतीये. अरे अगं आत्ती म्हणते ते बरोबर आहे.
त्या वेड्याने जाताना तुझ्या हातामध्ये काठी दिली. काठी म्हणजे दंड आणि दंड म्हणजे शासन. झोंबडच झालं म्हणायचं हाऊन निवडून आलं पर आता खुर्चीत नाही आता मोहरो बसायचं. चला बघा आनंदराव, राजकारणात माणसाला निभर राहायला लागतंय. अहो कायद्या पुढे कुणाचं काही चालतंय का आता? आता तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कुठल्या पदावर आजपर्यंत बसलोय काय? बसलोय काय आम्ही? वय पण निवडून येऊन आमचा काय उपयोग? जेला आम्ही आमच्या पायासमोर उभं ठेवत होतो त्याच्या समोर आम्ही उभं राहायचं? येईल आता ते शिपूर्ण सरपंच झालं. मग काय झालं? हा मग काय झालं? होणारच की तुम्हीच त्या खुर्चीवर बसावं असं काय नियम आहे वय का? ताम्रपट लिहून दिलाय तुम्हाला कोणी? पण आमचं अस्तित्व संपलं की याला सरपंचाच्या खुर्चीवर बसायला बघायचं? या आपल्याला नाही सहन. सहन करायला यायला पाहिजे. बघा आनंदराव, साखर कारखान्याच्या चेअरमन पदापेक्षा सरपंचाचं पद मोठं नाही. डोकं शांत ठेवायचं, आपली जागा आपण सोडायची नाही. त्याला कुठं कसा ठेवायचं ते नंतर ठरवा. मी बाकीच्यांचं बघतो. तुम्ही एक काम करा, संचालक मंडळाच्या सगळ्या संचालकांना शहरातल्या काही चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन चांगली पडदास्त राखा. त्यांना आपल्याकडे वळवून घ्या. पुढचं बघ काय करायचं ते होईल आपोआप. काळजी करायची नाही. म्हणजे आनंदराव आता चेअरमन होणार? साहेब आम्हाला विकारा की जरा मोठ. नामदेवा, अरे तुम्हीच पायरी सोडली तर पांडुरंगाच कसं होणार? तुम्ही यांच्या बरोबर राहा, सगळं व्यवस्थित होईल. आणि बाकीच्यांना बी सांभाळा. हे समज किरकोळ आहे ते आम्ही बघू. या तुम्ही या. देवदय ना आपल्याला सगळं काही आहे. काय कमी आहे? कशाला नाराज होता? खुर्ची म्हणजे सगळं काही नाही. अलीकडे पै पाहुणे गाववाले फारसं काही चांगलं बोलत नाही. खूप थोडे असतात. जाऊ दे सगळं. बघशीलच तू उद्या मी चेअरमन झाल्याला. क्लास नाही द्यायच्या महिनीला? हा लालायची नाही. हा काय चेअरमन आज आमच्याकडे कुठं? आज आमच्या घरी म्हणार म्हणा की चेअरमन. सांभाळ सांभाळ.
अगं ये ना. काय म्हणतंय पिल्लू? चला ये ना, आपण आताच बसूया. हाय सरपंच. नमस्कार साहेब. नमस्कार सरपंच. लय छान. अरे वा, छोटा भी है का? चांगल आहे, चांगल आहे. सरपंच आलास गावात जोरात काम करा, गावाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. होय साहेब. काय गुरुजी, आला नाही बरं दिवस आमच्याकडे? अरे हो, नाही जमलं. जी काय मदत लागेल ती सांगायची बघा. सरपंच स्वतःचा हक्क सोडायचा नाही. तो आनंदराव आहे किकोर, काहीतरी कुरापत काढल. स्वतःचं अस्तित्व सोडायचं नाही. पंचायतीच्या खुर्चीत बसलेलं बघायचं तुम्हाला. बाकी काय हे रातळ्या? यशवंतराव. यशवंता, तुला चोरून पुस्तक देणारा. अरे देवा, मारली मिठी. गेला कामातून, मेल्याचं झालं वाटतुळ. आता आता मात्र नक्की येणार. समाज मंदिर मोठं करायचं आहे. करायचं की? तुझी मदत पाहिजे. अगदी मदत. गेला र देवा, गेला कामातून. मी निघतो बघ. बर, या घरी. हा येतो. चला. गेला का वसाड्या? गाळ्यात पडून मिठी मारली तवाच माझ्या ध्यानात आलं काहीतरी काळ बेरा असणार. नाही, फार चांगलं वागले. वय वय, तुला नाही कळायचा त्याचा डाव. अग, गळ्यात पडून गळसरी काढून घेणारा निलाज राहत्यो. दिवसा ढवळे आपल्या भावजई संगती थेर केली आणि आपल्या भावाला पार येडा करून टाकला. शालू दाऊन आब्रू घ्यायची आणि जुनेरा दाऊन वाटेला लावायची अशी रीत आहे. मच्छा, तू सांभाळून राह, सांगून ठेवते. निर्मे, ह्यो सरळा नाही. किर्यानिष्ठ बेन समद्यासनी मातीत घातलं गेल्याच वाट. असं होईल म्हणत मग अवघड काय त्यात? नाही, मी म्हणतो अवघड काय त्यात? अहो, चेअरमन पदाला आमच्या शिवाय दुसरा योग्य माणूसच नाही. बर का, यशवंतराव मुंबईला साहेबांशी फोनवर बोलले. माझ्या समोर बोलले. खरं म्हणजे आनंदराव आमदार होण्याच्या लायकीचे. पण तूर्तास आम्ही त्यांना चेअरमन करत आहोत. असं वजन है. अच्छा, आलास का? बरं झालं, जा चहा घेऊन ये. जा जा की. नुसता चहा कशाला? आव नवा सरपंच झाला. भजी बिजी आणव का? नाही सरपंच साहेब. आणि भजी बरोबर पाव नको का? खाले को, आज आपण खुश आहे. जा बाबा, जा भजी पावन चहा घेऊन ये. जा गुरु गुरु. जा. अरे बघत काय उभं राहिलायस? जा की. सरपंच झाला म्हणजे आमच्या पेक्षा मोठा माणूस झाला का काय? मोठा नाही, पण आता नोकर भी नाही, सरपंच आहे. मला माझ्या जागेवर बसायचं, तवा आपण उठल्याला बरं. आता काय करणार? करणार काहीच नाही. अरे मग कशाला बोलतो? अरे नोकरी काय आमच्यासाठी सोडला? झालास नव सरपंच वासकी. एवढं ते छान भजाचं बघ. जा, ते पैसे घेऊन जा. जमणार नाही. जमणार नाही? नाही नाही जमणार. हा मायला माजलास काय? अरे काय करताय हे आनंदराव? अते गुरुजी कुठे आहेत? ठरला असतील. काय झालं? पंचायतीत मारामारी. अरे अरे सांग की. पंचायतीत मारामारी लागली का? हे काय? गुरुजी
काय रे मग त्याला मारत्यात तिकडे ग्राम पंचायतीत बोंबा बोंब झाल्या काय बघू ना तो पंचायतीत काहीतरी झालंय म्हणे मच्छरा मारतात कशासाठी या गुरुजी या कुठल्या बी खुर्ची वा बसा अन्याय आहे आनंदराव हा अन्याय आहे भाषण नको चल मच्छिंद्र मी स्वतः तुझ्या बरोबर पोलिसात येतो आणि कायद्यानंच तुम्हाला न्याय द्यायला लावीन आणि तुम्हालाही कायद्यानंच न्याय मिळेल पोलिसात जाताय सरपंच जा चला रे आनंदराव पाटलाने जाहीर माफी मागस्तवर हे गाव आम्ही बंद करतो मच्छिंदरचा अपमान हा आमच्या साऱ्यांचा अपमान आहे आजपासून गाव बांध आम्हाला लोकशाहीने हक्क दिलेला आहे आम्हाला सरकारने हक्क दिलेला आहे ज्या लोकशाहीने आम्हाला हक्क दिला त्या लोकशाहीला ही माणसं भुतासारखी खाऊन टाकतात मच्छिंदरचा अपमान हा आमच्या समाजाचा नव्हे साऱ्या लोकशाहीचा अपमान आहे न्याय मिळस्तवर गाव आम्ही बंद करतो आनंदराव पाटलानं जाहीरपणे माफी मागितली पाहिजे ती या इथं येऊन नाहीतर मोडल्या खुर्चीला उत्तर देण्यासाठी आम्हाला तुमच्या बी खुर्च्या मोडाव्या लागतील आम्ही तुमच्या खुर्च्या मोडू आनंदराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंडळी शांत रावा काय मंडळी मी तुमच्या भावना समजू शकतो वर्षानुवर्ष सत्ता गाजवण्याची सवय असल्यामुळं असं घडू शकत आलं काय लक्षात तुमच्या मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आनंदरावासाठी आणि उद्या या आनंदरावाला इथं बोलवून तुम्हा सगळ्यांची माफी मागायला मी भाग पाडीन त्याला यशवंतरावांचा बंधूंनो महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी किरे आपण इथे एकत्र आलेलो आहोत महात्मा गांधींनी अहिंसेनं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे हे मी विसरत नाही शामराव कांबळे सारखा माझा बालमित्र आणि तुमचा पाठीराखा असताना
अशा प्रकारचा अन्याय होणं हे आमचं दुर्दैव आहे. तेव्हा बंधूंनो माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की हा बंद तुम्ही माग घ्या. उद्या मी स्वतः पंचायतीत येऊन मच्छिंद्रला सरपंचाच्या खुर्चीत बसवणार. कोण आणि कसं मला अडवतंय ते आपण बघूया. यशवंतरावांचा साहेब. संध्याकाळी वाड्या ये वय साहेब. कसं कसं करायचं ते नीट समजून सांगेन तुला. निर्मला निर्मला ना तू शिकलेलीस. जरा समजून सांग आता कसं वागायचं ते. पूर्वी सारखं राहिलेलं नाही तुम्ही आता. वाड्यावर येत जा. तू पण येत जा संध्याकाळी वाड्यावर. आदन मधन चल मग ते बंद माग घे. हो साहेब. संध्याकाळी वाड्यावर हो. चल चल तुझ्या चल. साहेब साहेब सांगितलं ना एकदा साहेब वरच्या साहेबांवर बिझी आहेत थांबावं लागेल. हा नाही आहेत. माझं माझं फार महत्वाचं काम आहे हे बघा ना. हा हो पाठवून द्या पाठवून द्या. ओके साहेब हे महत्वाचं काम आहे. हे बघा इथे येणाऱ्या प्रत्येकाचं काम महत्वाचं असतं. तुम्हाला थांबावं लागेल पण भेट होईल की नाही सांगता येत नाही. अहो पण बसा तिकडे. आत्ते अगं तू संतापून काय करणारेस. यशवंतराव खरंच चांगले वागले आमच्याशी. सगळ्यांसमोर माफी मागितली. अगं संध्याकाळी त्यांनी मळातल्या वाड्यावर भेटायला बोलवले. आनंदरावाकडून जाहीर माफी मागून पंचायतीतून काय करायचं ते स्वतः येऊन सांगतो म्हणाले. आत्ते माणूस खरंच बदलू शकत नाही. बरोबर बोललीस बघ. पण तो बदलतो वे वाट बघा. तो जसा वरून दिसतो तसा नाही. त्याचा कावा नाही समजायचा तुम्हाला. म्हणजे तुला काय म्हणायचंय. अग समजानी त्याच्या पुढे नांगी टाकून मानाखाली घातले नव का. याचा पोटी ह्याच्या बायका जातात त्याच्याकड. घरात फुटकं भांडे राहिलं नाही का जमिनीच्या तुकड्यावर हक सांगाय राहिला नाही. आमचीच माणसं जनावर झाली दावणीला बांधलेली. आता अगं त्याने आनंदरावाला सांगितलं. आनंदरावाला ते पटलं आणि त्यानं आपलं सहकार्य दिलं तर दर. बर आता गुरुजी आल्यानंतरच ठरवू काय करायचं ते. मग तर झालं. आता कस बोललीस. मी बी 2 दिवस जाऊन येतो भावाकडे माहीला. लय दिवसात गेले नाही बघ. आणि मच्छा हे पोरा काय करायचं ते समज समजून उमजून करायचं बर का. हे निर्मे लेकराकडे लक्ष दे. येतो मी. चल चल. सकाळपासून बसलो हा अर्ज. तुमचं नाव? श्याम कांबळे. निवृत्त शिक्षक. साहेब साहेब हा अन्याय आहे. दिवसभर थांबून आपली साधी भेट सुद्धा मिळू शकत नाही. साहेब मच्छिंद्रला संरक्षण मिळालंच पाहिजे. या गुंडगिरीला आळा घातला गेलाच पाहिजे साहेब. घातला गेलाच पाहिजे. शांत व्हा शांत व्हा. हे पा इथं अशा अनेक गोष्टी घडत असतात. आम्हाला मर्यादा पडतात. पण तुम्ही कलेक्टर साहेबांकडे तक्रार द्या ना. आम्ही इथं काय करू शकतो. यांना इन्स्पेक्टर इंग्लंडची गाठ घालून द्या आणि त्यांना मला भेटायला सांगा. तुम्ही चला. होईल व्यवस्थित सगळं. आभारी आहे सर. चला बरं वहिनी येऊ मी. उशीर होतोय. उशीर व्हायला फार लांब कुठे जायचंय. आणि आनंदराव वाट बघतायत वाटत. त्यांचं नाव काय विचारू नका वहिनी साहेब. डोक्यात बस एकच बसलाय चेअरमन व्हायचं मीटिंगला गेल्यात. पण काही म्हणा मला असा फार लळा लागलाय. हो ना राहतो पण आणि बरंही वाटत. येऊ मी. भूक लागलेली दिसते त्याला.
चला 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 लचन आया चला हाँ ना लचन आया दूध भाकली पाहिजे खाऊ देते हो शोनाला हो चला गाली चला आता अरे बरं झालं तुम्ही भेटलात अरे आनंदराव आणि मच्छिंद्र दोघं आपल्या माळ्यावरच्या वाड्यावर आहेत तुम्हाला माहिती आहे ते दोघांचं बिलकुल पटत नाही काय होईल सांगतायत ना तुम्ही पहिले ना आनंदरावला घ्यान घरी निघून जा ना 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 पोरगा ठेवायचं नाही राहते तिथं नाही तर चला 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 लोक चला घेऊन चला 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 घेऊन जा आनंदराव चला काय झालंय कोणास वहिनी साहेब वहिनी साहेब काय ग काय झालं जरा याला घ्या आलेच मी अगं पण काय नाही जरा याला राहू द्या चला चला लवकर वेळ काढू नका चला बसा लवकर चला काय पाटील बरं आहे का चला चला आमच्या माडीवर चला आम्ही खाऊ देणार आहेत तुम्हाला चला कसला विचार करताय उगीच त्या भांगडीत पडलो असं वाटतंय सगळ्यांनी भरीला घातलं नोकरी परीस नोकरी केली हे बघ राजकारण हे आपलं काम नव्हं गुलामीची सवय झाली आपल्याला अडाणी असून भीमाताला जे कळत ते आपल्याला कळू नये पोपटावानी पाठ करून परीक्षा दिल्या पदव्या घेतल्या काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा अगं पण ऐकून तरी काय माझं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो तुमच्यावर अन्याय होतो हे समजून सुद्धा तुमच्यात प्रतिकार करण्याची हिंमत नसेल तर बाबासाहेबांसारख्यांच्या निखाऱ्यासारख्या विचाराने हे दगड पेटतीलच कसे आमचं मनच दगड झालंय कळते पण वळत नाही असा हताश होऊन कस चालेल रणांगणात उतरलो तर खेळलंच पाहिजे पराभवाच्या भीतीने पळ काढण्यापेक्षा लढाई खेळण्याचा आनंद तरी घ्या निर्मला हे बघा आनंदराव एक स्पष्ट विचारतो नंतर वांदा नको विचारा की विचारा काय विचारायचं असेल ते विचारा तुम्ही चेअरमन होणार हे नक्की पर आम्हाला प्रत्येक पोत्या मागे किती नांदेवराव चेष्टा नको आम्ही सिरियसली विचारतोय भानराव अहो आमचा शब्द आहे पाहिजे तर पुन्हा एक डाव सांगतो हे बघा त्याचा त्याचा योग्य मान राखला जाईल साहेबांनी जसा आम्हाला शब्द दिलाय तसा आम्ही तुम्हाला देतो साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय राजकारणात एखादा शब्द इकडचा तिकडे व्हायचा चेअरमन तुम्ही काय आणि कोण काय आम्हाला काय फरक पडतोय म्हणजे असं कसं होईल आम्ही हे जे काय करतोय ते साहेबांच्या शब्दानं साहेबांच्या शब्दानं मग बर आम्हाला कवा बोलले नाही ते अहो आम्हाला तरी कवा बोलले ते हा म्हणजे असं कसं होईल साहेबांनीच फोन करून विचारू की आलो तुमचं चालू दे अगदी बिंधास्त चालू दे कशाचं काय कमी पडू देऊ नका नामदेवराव मी काळजी नको या 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 राम 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 पलीकड नामदेवराव आनंदराव म्हटलं की समधी अवस्था आहे मग आमच्यासाठी तुमच्यासाठी मी आयला तुमच्या पहिलवानगीच काय आमची पहिलवानगी बी आता ह्याच्यावर कुठे भेटशील
आता तुला आज दाखवली काय सांगतोय तस करणार तर मग तुझी वर हॅलो 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 मी आनंदराव बोलतोय तुम्ही या वक्ताला हे तुझी पिशवी तिथे बळली होती जिथं तू काय बघितलं नाहीस गप्प राहण्यात फायदा आहे एकच पोर आहे ना तुला नेहमी पाऱ्यात असत काय रे गप्प राहण्यात फायदा आहे तू काय बघितलं नाहीस आणि तुला एकच पोर आहे असं काय झालंय हा कसला विचार करते सांगा बघू आनंदराव ठरल्याप्रमाणे आलाच नाही तरी यशवंतराव उद्या मलाच खुर्चीत बसवणार आहेत पंचायतीत स्वतःच येतो म्हणालेत तुम्ही काहीतरी दडवताय माझ्यापासून खरं सांगा बघू काय झालं ते हा
निर्मला मी सरपंच झालो, पण खरोखरच जमल का ग मला हे राजकारण? नाही, आपण आपल्या बाबाला शिकूया, मोठा करूया. नकोच हे राजकारण. हे बघा, उद्या सकाळी गुरुजी येतील ना, तेव्हा बघू. आता विचार नको. आणि मी म्हणते, अशी कच खाऊन कशाला जगायचं? एकदा टाकलेलं पाऊल परत मागे नाही घ्यायचं. रुक्मिणी कशी नाही आली अजून? पोर रडून रडून झोपलं, आई शिवाय कसं राहील पोर? मला काय विचारताय? मला कसं ठाऊक असणार आहे? दोघं भांडले असतील, गेले असतील कुठे. अहो पण रागात दिसती. का? किल्ली कुठे? सर,
साहेब 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 काय रे आनंद त्या संचालकासनी सोडून कसा आलास आणि एवढा घाबरलायस का मला तुम्ही चेअरमन करणार होता ना मग त्यांना का नाही सांगितलं मुळात काय ते बघण्यासाठी मी एक सारखा फोन करतोय फोन लागेना म्हणून इतवर आलो वाटत मच्छिंद्रचा प्रेत बघितला अहो माझ्या जीपची किल्ली भी अचानक गायब झाली की हो मच्छिंद्रचा खून दमान गे मीच तुला सकाळी भेटायला निघालो होतो वाटेत प्रेत दिसलं काय प्रकारे समजून घ्यावं म्हणून परत आलो आत्ता इतक्यात मला वाटतं तू इतर अन्न धोक्याचं आहे काय तुझ्या विरोधात तक्रार करायला गुरुजी गेले त्यात मच्छिंद्र नको म्हणून कुठल्या तरी सदस्यानं मच्छिंद्राचा हा प्रकार केलेला आहे तो आळे येणार तुझ्यावर तू येशील अडचणीत काय माझं ऐक गावात वर्दळ सुरू व्हायच्या अगोदर गाव सोड मी अंजित कुठं असशील तिथून रात्री मला संपर्क साधत राह काम कर तू आता जा इकडचं सगळं मी हाताळतो हात धुराळा नीट खाली बसस तर कुणाच्या नजरेस पडू नको अडचणीत येशील पण कुणीतरी आले बघ जा पळ 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 फाईल घेती गर्दी बाजूला कर आणि अजिबात गर्दी नको तिथे चला बाजूला वा अग वरच्या रस्त्याला परत पडलंय म्हण चेहरा बी वळखत नाही खून झालाय म्हण कुणाचं म्हण कोण दूधवाला हाय सायकलीला किटल्या बी होत्या म्हण म्हणजे रस्त्याला ऐकल्याला सांगते तुझं नावरा बी दूध इकते ना वा मेला तो आनंद माऊ तुमचं नाव काय रामचंद्र बाबू सुतार तुम्ही यांना ओळखता काय मेला तो आनंद बर का तुमचं नाव काय मावशी माझं नाव शांताबाई यशवंत जाधव यांना ओळखता काय नाही तुमचं नाव काय मामा नारायण सीताराम धोत्रे तुम्ही यांना ओळखता काय नाही ओळखत नाही फोन बिल मिळालं अच्छा ठीक आहे ठेवाय तुमच्याकडे अरे बाजूला सर रे अरे आनंद आनंद रे काय झालं रे आनंद काय झालं रे आनंद कोणावर संशय आता
मच्छिंद्रला सहन झालं नाही हो, या आनंदाने अपमान केला, पर सरपंच मच्छिंद्रच होता, मीच त्याला खुर्चीवर बसवणार होतो की. अरे या मच्छिंद्रनी काय केलं, काय केलं या मच्छिंद्रनी? आनंदा आनंदा, अरे तुला चेअरमन करणार होतो मी, चेअरमन चेअरमन करणार होतो आनंदाला. कसा गेला रे आनंदा, कसा गेला, कसा गेलास? इन्स्पेक्टर, या मच्छिंद्रने माझ्या आनंदाला मारून फरार झालो. इन्स्पेक्टर काय सांगायचं, इन्स्पेक्टर कसं एक करून त्याचा शोध घ्या. आपण यशवंता रडू नकोस, आता रडू नकोस, झालं ते झालं. इन्स्पेक्टर तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमच्यातल्याच मच्छिंद्रचा शोध घ्यायला पाहिजे, नाहीतर आनंद असाच मरून जाईल, मरून जाईल. आनंदाचं रुक्मिणीचं नेहमी राजकारणावर भांडण व्हायचं, त्यांना म्हणायचं मी भांडायचं कशा बाई, पण असं घडेल असं नव्हतं वाटलं. अरे असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. रुक्मिणी तुझ्या घरी आली नाही, मग मग गेले कुठं? तेच तर कळत नाही, तिचं काय झालं असं. शांत व्हायचं, शांत व्हायचं, शांत व्हा, मी आहे ना, शांत. या मच्छिंद्रला फासावर टांगल्याशिवाय चैन पडणार नाही आपल्याला. अरे माझा आनंद मी गमावलाय. चांगली तयारी झाली आहे, झाली आहे, चल जायावं, चल चल जायावं, चल. त्याला काय करणार, नक्की कुणाचा बाप गेलाय तो. खरंय, त्यालाही त्याच्या बापासारखाच आहे. आनंदा अरे काय झालं रे, काय झालं रे? चला जेवायचंय, ते झालं. Oh!
कोणासाठी तो उभा राहिला? आपल्या समाजाच्या माणसांसाठीच ना. अग मग तीच अशी लाचार का झाली? अग घाबरा घाबरे म्हणूनच येत पडायला नको म्हणत होती मी, पण कुणी ऐकलं नाही माझ. आता डोळे देखत पोरीचं पांढर कपाळ बघायची वेळ आली माझ्यावर. नाही आई, माझं कपाळ पांढर नाही, त्यासच भरल्या कुंकवाच राहणार आहे. फरारी झालाय त्यो, मेला ना तो आनंदा. निर्मे निर्मे पोरी गप्राग मेल्यावा साड्याचा तळतळा कळ तळतळा पुढता बसवला त्याच मेल्याच. तो मी कशी दोन दिवस बाहेर गेली नि माझा पोरगा. अरे माझ्या बच्च्या बच्च्या आपल्या गावचा असून निर्वासित सारखा गेला. माझ्या पोराला अनाथ केला त्याने. निर्मला निर्मला अग शांत हो. आत्या अक्का त्या पोराकडे तरी बघा. अग त्या पोराचे वाचाच गेली या सगळ्यात. आम्हाला वाचा होतीच कधी? नाही गुरुजी, ज्यावेळी त्याला न्याय मिळेल ना तेव्हाच माझ्या हाताने कुंकू पुसेल, सावताच्या हाताने मंगळसूत्र तोडेल. तो फरारी आहे ना, मग आणा समोर त्याला. निर्मला निर्मला शांत हो. मी तुला न्याय मिळवून देईन, त्याचा शोध मी घेईन. निर्मला अग अग हे कशासाठी? कशासाठी तुम्ही तुम्ही मला हे विचारते? माझ्या अश्रप नवऱ्याचा खून झाला, त्याला न्याय देण्यासाठी सरपंच पदाच्या खुर्शीवरून आनंद आणि मच्छिंद्र यांच्यामध्ये वाद झाला. अहो अगदी पंचायतीची मोडतोड होईपर्यंत. आणि यातूनच मच्छिंद्रनं खून केला असावा. पंचनाम्यातील जबाबही तसंच सांगतायत. मला सांगा, आनंदाचा खून झाला तर त्याच्या अंगावरचे कपडे कुठे आहेत? त्याच्या जीवच्या किल्ल्या कुठे आहेत? त्याची बायको परागंदा कशी झाली? त्याचं मूल यशवंतरावाच्या घरी कसं आलं? साहेब, कुणाच्या तरी दहशतेखाली हे जबाब घेतले गेलेत असं नाही तुम्हाला वाटत? म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय साहेब? इन्स्पेक्टर, हे घडलं नाही, घडवलं गेलं असलं पाहिजे. फाईल राहू देते. यू मे गो नाऊ. यस सर. मच्छिंद्र सापडला पाहिजे. Hmm.
नाही जी ते काहीतरी म्हणतात मालक हिरीच्या पाण्याला लय घाणवास मारतोय बघा तेच म्हणतोय मी तुमचं लक्ष असते कुठं आजकाल वय पण गाळू पिसायला पाहिजे ना व प्यायला नाही चांगलं लागत बोरिंगच प्यायचं गाळ बसलं तर बसू दे की उगाच कशाला कळ काढताय वरच्यावर नुसतं पाणी उपसायचं म्हणजे झालं बरं बेटो बा जी ते वरच्या मला माणसं कापण्याला येईल तेवढं बघा नमस्कार चेअरमन पद आम्हाला देऊन कृपा केलीत आता आभार तरी कसं मानायचं हाय बॅगेवर फूल आहे नुसतं फूल आहे स्वीकारून घ्या काय बरं झालं आनंदरावांना पार्टी देऊन संचालकांना नाही तसं नाहीये काय आनंदराव असं लय जिद्दीचा माणूस पण पार्टी देताना आम्हाला विचारलं असतं तर असं झालं नसतं काय करायचं जिद्दीचा माणूस एक नवा उमदा नेता हरपला वाईट वाटलं तुम्ही आता चेअरमन झालाय चांगलं एक मोठं तैलचित्र काढा आनंदरावाचं आणि कारखान्यावर लावून टाका म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती तुमच्या कामाला गती कस ते होईल की अगदी जोरात कार्यक्रम करू मुख्यमंत्र्याच्या हस्त्याच करू काय कस पण साहेब तेवढं त्या पंचायतीच्या निवडणुकीत आमच्या सरपंच पदाचं तेवढं आपा साहेब आम्हाला सल्ला ऐकायची सवय नाही सल्ला देतो आम्ही ध्यानात ठेवायचं राज्य तुम्ही करायचं भोगायचं आम्ही कस सल्ला घेण्या अगोदर विचार करायचा घेतल्यावर रस्त्यावर नाही टाकायचा नाही तर तुम्ही रस्त्यावर असू दे असू दे असू दे साहेब साहेब यशवंतराव सारख्या मोठ्या माणसानं सुद्धा हेच सांगितलं मच्छिंद्रनं खून केला सगळं गाव पण तेच म्हणत साहेब खुनी दलित आहे म्हणून गय करू नका अहो खुनी तो खुनीच नाही का साहेब मला एक सांगा सरपंच जर खून करून पसार व्हायला लागले तर सामान्य माणसानं कुणाचा आदर्श ठेवायचा कुणाला विचारायचं बस 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 भाषण पुरे माझं काम मला करू द्या तो सापडला ना की मी त्याला कोर्टासमोर हजर करेन मग झालं होय पण केव्हा आणि मी विचारायचं कुणाला हे पहा तुम्ही डीएसपींना विचारा नाहीतर पोलीस कमिशनरला विचारा नाहीतर जामंत्र्यांकडे पण साहेब सांगितलं ना जा म्हणून hmm.
एक काम करा, आंबेडकर नगर मधल्या मच्छिंद्राच्या घराची झडती घ्या। मला नाही ठावं साहेब। खर सांग, मच्छिंद्र कुठं आहे? खर आम्हाला काय ठावं नाही, आम्हाला काय ठावं नाही। कुठाला बोलाय त्याला? काय करताय? त्याला काय विचारताय? मग तुम्ही सांगा। तो फरारी आहे, त्याला शोधायचं काम तुमचं आहे। तेच करतोय, एका खुनी फरारी माणसाला आसरा देणं हा गुन्हा आहे, ठाऊक आहे ना? आहे, पूर्ण ठाऊक आहे। तुम्हाला काय वाटलं, अशा माणसाला आम्ही घरात थारा देऊ? अरे तुम्हाला तुमची कामं नीट करता येत नाही, ती फक्त आमच्या सारख्यांच्या साठीच। ए थेरड्या, हार झालं, यू ब्लडी माइंड युअर लँग्वेज। व्हॉट डू यू थिंक आय कॅन होल्ड दिस टू? अंडरस्टँड? इंग्रजी बोललीस म्हणजे फार शहाणी झालीस का? ज्या घरात आई वडील आहेत ना, तुमच्या बापालाही तुम्ही थेरड्या म्हणूनच बोलता? यू डोंट स्पीक, युअर पॉवर स्पीक्स। वर्दीचा मात चढलाय तुम्हाला, तो उतरायला फार वेळ नाही लागणार। नाही लज ना मला, तुम्हाला अटक करावी लागेल। मला कशासाठी? तुमच्याकडे वॉरंट आहे? नाही, माझा नवरा खून करून फरार झालाय, तुम्हाला अजून त्याला पकडता येत नाहीये। आधी त्याला पकडा, जा। निर्मला, निर्मला शांत हो। अगर तुझ्या या बोलण्याचा यांच्यावरती काही परिणाम होणार नाहीये, यांना तुझे ते शब्द, तुझ्या जाणीवा, तुझ्या भावना यातलं काही नको आहे, त्यांना हवंय फक्त। नाहीतर काय करतील? हा थांबलायत का? झडतीच घ्यायची आहे ना, घ्या। फक्त घेण्याआधी स्वतःच्या मनाला विचारा, कोणासाठी कोणाची झडती घेताय ते। भारत छोडो, छोडो भारत, भारत छोडो, भारत छोडो, छोडो भारत, छोडो। हा पुरावा, मच्छिंद्रचा शोध अद्यापही लागत नाहीये। मी सनाशीर मार्गाने न्याय मागतोय साहेब। एक सरपंच खून करून फरारी होतो, पण त्याचा अद्यापही शोध लागत नाही। सर, हे श्याम कांबळे, निवृत्त शिक्षक आहेत। मच्छिंद्र भरमू कांबळे या नव्यानंच राखीव जागेतून निवडून आलेल्या सरपंचानं आनंदा पाटील याच्या डोक्यात दगड घालून खून। गुरुजी, मला नाही ओळखलं। नाही अहो, मी मधू, मधू सहस्त्रबुद्ध। तुम्ही नेहमी मला म्हणायचा ना की तुझ्या आडनावाचं सार्थक कर म्हणून। तोच मध्या, मध्या तो हो। रुची, मिस्टर पडाळकर। सर, यांच्या कामामध्ये काहीही हायगाई होता कामा नाही। सर, तुम्हाला सांगतो,
आणि अभिमानाने सांगतो की मी माधुकरी मागून शिकलो आणि त्यावेळेस गुरुजींनी मला आधार दिला माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त. मी आज जो कोणी असेन ते फक्त गुरुजींच्या शिकवणुकीमुळेच. गुरुजी हा मध्या तुम्हाला न्याय मिळून देईल. मिस्टर पटवाकर जातीने लक्ष घाला. येस सर. पण या प्रकरणात वर तुम्ही लक्ष घाला सर. कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळालाच हवा. येस सर. गुरुजी इथे मी सर्किट हाऊस मध्ये उतरलोय. माझी बायकोही आहे बरोबर. तुम्ही आला तर बरं वाटेल. आणि मिस्टर पडाळकर. येस सर. आय वॉन्ट इमिजिएट ऍक्शन. सर्टनली सर. या बसा. इन्स्पेक्टर हे कपडे घ्या. या किल्ल्या घ्या. हे डाक तपासा. आनंदराव पाटलाच्या जीपला या किल्ल्या लागतात का बघा. जबाबदार व्यक्ती जरी डिपार्टमेंटची असली तरी कामात है गे नको. यस सर. यस सर. मच्छिंद्र भरमू कांबळे. किती त्रास सहन करतेस. शरीराला विश्रांती पाहिजे, सुख पाहिजे, आहे का नाही? वाईट वाटत असं बघू. मच्छिंद्र असता तेवढी परवड झाली नसते तुझी. पण काळजी करू नको. मी आहे ना त्याच्या जागी. हा मी आहे ना त्याच्या जागी. अशा हाल करून घेऊ नको. संध्याकाळच्या टायमाला मळ्यावरच्या वाड्यावर मी एकटाच असतो. काय गो मच्छिंद्र येतो का तुला भेटायला चोरून? नाही बघ तू येत जा मळ्यावरच्या वाड्यावर. चलू का? पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आणि आता पुन्हा सरपंच आणि त्यांचाच. म्हणजे काय मच्छिंद्र झाला फरारी. बर त्यातून तो गुन्हेगार. म्हणजे ती जागा झाली रिकामी. आता आनंदरावाची बी जागा रिकामीच की. मग मग काय? दोन जागा पैकी एक जागा राखीव साठी आणि एक जागा आम्हाला द्यायला नाही का? अरे नाम देवा तुझ्या आई बापानं असं कसं नाव ठेवलं रे? अरे जरा डोक्याने विचार करा की या बघा गावात पुन्हा असं काही घडणार नाही असा विचार करूया. आपलं गाव कसं सुंदर स्वच्छ गाव करूया. म्हणजे संधी लोक एकत्र राहतील असा विचार करूया की. म्हणजे म्हणणं तरी काय? म्हणजे बघा आता निर्मला म्हणजे मच्छिंद्रच्या बायकोलाच बिनविरोध सरपंच करू की. मग आम्हाला नका बाबा जागा. काय बघा बघा कसं का आभारलं. अरे खुर्चीवर बसायचं म्हणजे काय म्हशीवर बसायचं वय? नाही ती तयार व्हायला पाहिजे ना. कोण म्हस? अरे नाही निर्मला म्हणजे बघा कसं मच्छिंद्राला न्याय दिला बरोबर सरकारचं धोरण राखलं आणि गाव कसं सुंदर आणि स्वच्छ झालं कसं. गुरुजींना पाणी दे. दे की घ्या पाणी घ्या. काय झालं? पोलीस काय म्हणाले? किती पत्र लिहायची, किती अर्ज करायचे. आते मी आता ठरवलंय फरारी मच्छिंद्र सापडेपर्यंत आमरण उपोषण करायचं. उपोषण दुसरा पर्याय नाही.
आता तुम्हीच सांगा, सरपंच जर खून करून फरार व्हायला लागले तर तुमच्या आमच्या सरकारने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा लिहिलंय, तुम्ही कोणीतरी आला नाहीत, तरी तुम्हाला सांगतो आणि आते शेवटी हा लढा मी एकटाच देणार. तुम्ही नुसते बघत बसा आणि तुम्ही का बसा विसळा? तुम्ही माझं डोसकं खाऊ नका. आपल्याला हक दिले तर आपल्यातल्या माणसाला नको सरपंच पदासाठी उभं करायला. परत सरपंच पदाचा प्रश्न आहेच की तुम्ही काय करणार का नाही? या प्रकरणानं काय नकोस झाले? तू म्हणतोस ते घालून बसा. मरू द्या तिकडे, त्याचा काय उपयोग? आपण हाय तेवढं करायचं बस. उगाच झोंबड लक्ष पोर माझे काम करशील? सांग की म्या काव नाही म्हणले? जरा कासारा कडनं थोडी काकन आणि येताना एक लुगड बी घेऊन येशील. काकन आणती कुणाच्या मापाची? तुझ्या तुमच्या ही जड झाले समजे. सोन्या कधीरी बोलणार तू? तुझे बापू तुला खूप शिकवणार होते, खूप मोठा करणार होते. त्याच्या नवऱ्याकडे मी कधी जाईन का रे सोन्या? अरे ती गिधाड आहेत, या जंगलात असंच जगायचं असत. हे बघ, मी धीर नाही सोडणार, मी तुला शिकवेन. एक दिवस येईल तुझा ज्या दिवशी त्याच्याकडे जायची पाळी येईल ना, त्या दिवशी तूच रस्ता दाखवशील मला. जा अभ्यास कर. निर्मला, अगं ही धनदानग्यांची गुलामी आहे. पारतंत्र्यातच जुर्मी सत्ता होती असं वाटायचं, पण स्वातंत्र्यातच आपण आपले गुलाम झालो आहोत. बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं? हिंदू म्हणत नव्हते म्हणून की आपलीच माणसं आपल्याला माणूस म्हणत नाहीत म्हणून? निर्मला, दुःख एकाच गोष्टीच, थुंकी टाकणारी गळ्यातली गाडगी आपल्या गळ्यातनं गेली ग, पण यांची थुंकी झेलणाऱ्या ओंधळी मात्र आपल्याच माणसांच्या वाटल्या. नाही गुरुजी, ही लढाई अशा अर्ध्यावर नाही सोडायची. मी त्यांना न्याय मिळवून देणार. माझ काय बी होऊ दे, फरारी आहेत ना ते, बघ साप पडलेच पाहिजेत. निर्मला, होय. मच्छिंद्र भरमू कांबळे हे प्रकरण फार आता बाहेर गेले आणि या प्रकरणात मी फारशी मदत करू शकेन अशी परिस्थिती उरलेली नाही. गुरुजीच काय, एका त्याला एक वृद्धाश्रम खोलून देऊ की बसल आपल्या म्हाताऱ्यांना देशभक्ती शिकवत. तुम्ही पण काय राव, इन्स्पेक्टर साहेब असून काय अर्कुणासारखं घाबरताय की? या प्रकरणाच्या चौकशीचे धागेदोरे फार वरपर्यंत पोहोचलेत, तेव्हा आपण सावध असता एवढेच. हा, त्या मच्छिंद्राच्या बायकोला निर्मला माळ्यातच नेऊन ठेवतो की मग तर झालं का नाही? Thank you.
कुठं घर निघालेस काय? सोडू काय घरापर्यंत? नाही आता आम्ही तुम्हाला सरपंच करणार, हे असं उन्हात कशाला जायचं? कस काय येतेस माळ्यावर? नाही चार शब्द बोलता येतील ना? बाबा चल. तुझ्या दगड तिथपर्यंत पोचायला वेळ आहे अजून. चल. गुरुदेव दत्त. थांब बाबा थांब. अग सुन बाई, अग जरा तांदूळ आण ग, गोसावी आलाय. अरे वा 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 वा, छान आहे पोरगा. हा कोणाचा पोरगा? हा अरे वा 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 वा, खेळतोय एकटा खेळतोय. वा वा वा, सायकल चालवतोय. अरे वा 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 वा, थांब. वा वा, घेतो. हा तू कशाला आलीस अग? सगळ्याच येळा काय सांगून येत नाही. जा बघ तू. वहिनी आंघोळीला बसले ना. असू दे, तू जा. दे इकडं. आधीच एक एक निस्तरतोय, त्यात आणि पुन्हा पुढे वाढून काय ठेवलंय कुणास ठाऊ. माते ये आलेली आहे, तुझ्या लेकीचं चांगलं व्हायची ये आलेली आहे, आणि हे मूल आई वडिलांना सुख देणार. गुरुदेव दत्त. घे बाबा घे. माते चांगलं होणार आहे, तुझ्या लेकीच चांगलं होणार आहे, आणि ते मूल आई वडिलांना सुख देणार आहे. गुरुदेव दत्त. बाबा तसं होऊ दे, तुला पोतभर तांदूळ देतो बघ. गुरुदेव दत्त. अरे गोसाव्या, ते पोरग तुझ्या बरोबर खेळलं कस? कुणाला बी हात लावून देत नाही बघतो. गुरुदेव दत्त. बाळ, तुझ्या बहिणीवरच संकट टळलं बर, आणि हे मूल तुम्हा सर्वांचं कल्याण करणार. गुरुदेव दत्त. आई हा आलेला माणूस कोण, आणि ही माझी बहीण हे याला कसं कळलं? अरे अरे, एकेकाला अशी इद्या अवगत असते. तू चला चल. चला चला, ये ये. आई अक्का, हे लॉकेट, हे बघ हे लॉकेट कुणाचं? आई ईश्वरा, हे आले होते तर हे यांच्या गळ्यातलंय. म्हणजे ते आपले आनंदराव पाटील. गुरुजींशिवाय पानच हलत नाही म्हण. काय जादू केली तिच्या भन? जादू कसली? इस्तवाजवळ लोणी गेल्यावर इतळायचंच की. आत्ता कस बोललास? अरे तरुण आहे, एकटी आहे, त्यातून आपले गुरुजी अविवाहित. आता लोकांकडनं कानुसा घ्या म्हणजे समजलंच की. आता हिच्या म्हणजे अशी भानगड आहे म्हणा की? अशीच भानगड आहे की. अरे अरे, लाजा वाटायला पाहिजे रे तुम्हाला गुरुजी आणि निर्मला बद्दल असं बोलायला. मुठभर जोंधळ्यासाठी दिसभर शेण गोळा करता तुम्ही? कसलं रे पुरुष, हिजड रा तुम्ही हिजड. तो गुरुजी एकला गेला मुख्यमंत्री पोतोर, मच्छा तुमचा कोण लागतो का? नाही तुम्ही भाषण चांगलं बोलतीस का बाई, पण पोलिसा समोर चांबडे आमची जाती तवा कोणी येत नाही. तुझं काग पोत्र झालं हा, मला बी आब्रू आहेच की. पोटासाठी कुत्र व्हायला लागत या. काय म्हणतात गुरुजी? का तुला नंबर लावायचा आहे?
बघितलं ना लोक कसे बोलतात ते. आज तुम्ही असतात तर पाठीशी हात घेऊ नको घाबरू नको मी तुझ्याच पाठीशी हात. असं काय करताय कसं कुठे जाताय असं काय करताय कसं कुठे जाताय जीवाला खोर माझा पडतोय. घेऊ नको घाबरू नको मी तुझ्याच पाठीशी हात. घेऊ नको घाबरू नको मी तुझ्याच पाठीशी हात.
गुरुदेव दत्त गुरुजी मच्छिंद्र भरभू कांबळेचा पत्ता हवा होता ना आ गया या पत्त्यावर तो सापडे पण तुम्हाला खात्री आहे? होय साहेब. अब ज्याने माझ्या आबरूवर घाला घालायचा प्रयत्न केला त्याला मी कशी काय ओळखणार नाही. आनंदराव पाटील तुम्हाला केव्हा भेटले होते? ठीक आहे तुम्ही जाऊ शकता पण पुन्हा गरज पडली तर यावं लागेल ना. साहेब आता हे सगळं आपल्याच हातात आहे. आपणच योग्य तो न्याय मिळवून द्यावा. आभारी आहे. हॅलो. हा यस सर. बाबा संभळ. गावातल्या समजा लोकांना चांगलं मत आहे तुझ्याविषयी त्यामुळे गावाचं भलं व्हावं यासाठी तुलाच निवडून द्यायचं ठरवलंय बिनविरोध. आता तूच सरपंच. खरं सांगताय? होईल असं? नव्याला काय झालंय त्यासाठी वाड्या व्हायला लागेल माळ्यातल्या. म्हणजे मला समजून घेता येईल बोलताय येईन की मी मळ्यातल्या वाड्यावर. बाबा चल आता अरे उशीर होतोय. हा येतोय आपला. ठरलं का नाही सरपंच व्हायचं? तुम्ही म्हणजे माग माग कशाला आलात? तुमच्या सारखे गोसवड्याला काय करायचे नसते पंचायती? कारण तू पंचायतीत बसणार ताई तू खुर्चीत बसणार. अगं तुझा मच्छिंद्र नाही म्हटल्यावर तो तुझा हक्क नव्हे का? गुरुदेव दत्त हालशील भिक्षा या गोसाव्याला तर मिळेल तुझ्या नशिबाला. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. तुम्ही माझ्या मागे मागे काय येताय? गुरुदेव दत्त काय हवंय तुम्हाला? गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त बेलाय तो आनंद ताई हो काही की मला त्या गाडीवाल्याच्याच करणीनं समजा काही झालंय नाहीतर मच्छिंद्र तिथे बसणार होता. तुम्हाला काय माहित? तुम्हाला काय माहित? आधी बाहेर हो. बाहेर हो म्हणते ना. गुरुदेव दत्त ताई मी बाहेरच होतो. तुला इथवर आणण्यासाठी मी आत आलो. मेला नाही तो आनंदा मीच तो आनंदराव. काही पार वाटोळं केलं की त्याने माझा खेळणं केलं माझं खेळणं
बाबा बेटा बेटा तुझा तुझ्या आईचा माझा सगळ्यांचा घात करणारा तो नीच राक्षस यशवंत रावच आहे. नाही सोन्या आताच नको मीच त्याला. नाही आनंदराव आता मीच. थांबताई तू फार उतावळे होऊ नकोस. अरे मला गेलं पाहिजे. मी गोसावी आहे हे लक्षात ठेव. गुरुजींना सुद्धा यातलं कळता कामा नये. अग माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त अन्याय केलाय त्या नराधमानं. कुणीतरी येतय. मी निघतो. मी गोसावी आहे लक्षात ठेव लक्षात ठेव. आनंदराव पाटलाचा खून करून मच्छिंद्र भरमू कांबळे हा फरार झाला. सगळ्या गावानं तसा जबाब दिलाय. तरीही आनंदराव पाटलाचा खुनी मच्छिंद्र याचा अद्याप शोध घेतला जात नाही. मच्छिंद्र कुठे असण्याची शक्यता वाटते आपल्याला? पोलीस तपासात कशामुळे हलगर्जीपणा आला असं वाटतंय? आनंदाची बायको रुक्मिणी त्याच दिवशी बेपत्ता झाली. म्हणजे त्याच्या बायकोचं आणि मच्छिंद्राचं काही प्रेम प्रकरण होतं का? उपोषणाला दाद न देता तपास करू असं जर शासनानं आश्वासन दिलं आपल्याला तर सरबत घेऊन आपण उपोषण सोडणार का? मच्छिंद्र जर खुनी आहे फरारी आहे असं जाहीर झालंय तो मिळाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी होतील आणि तो मिळेपर्यंत माझं उपोषण चालूच राहील. यशवंतरावाकडे. अग काय म्हणून स्वतःच्या पायावर कुराण मारून घेतेयस? काय मिळणार आहे तुला? सुख मिळणार आहे. अकबर काय इथं सुख मिळणार नाही तुला? आपल्या जातीचा तरी विचार करायचा होतास. काय दिलं आपल्या जातीनं? हा मला सरपंच करणार आहे. लग्नाची नसली तरी राणीसारखी ठेवणार आहे मला मळ्यातल्या वाड्यावर. चल बाबा. उशीर झाला मला यायला. आता उशीर करू नको. Mm-hmm.
आनंदराव भेटला म्हणजे मच्छिंद्र नक्कीच मेला मेला एका दगडात खाल्लास साहेब चेहरा पण ओळखत नाही तुम्ही ओळखता का यांना नाही तुम्ही नाही आणि तुम्ही हो नाही नाही तुम्ही नाही आणि तुम्ही हो रात्री मच्छिंद्र आला होता साहेबांनी मला सरपंच पदासाठी बोलवलं होतं त्या दोघांचं भांडण झालं साहेबांनी त्याला मारलं आणि निघून गेले काय रे लक्षात खरं काय काय माहित नाही बा पर काल राज्याला मच्छिंद्र आलता म्हणतात खरं आहे वय साहेब ते मी तुला विचारतोय ना आता निर्मलाला साहेबांनी बोलवलं म्हटल्यानंतर त्याला बी राग येणारच की देवाच्या मी सांगतो साहेब असो हाल नग होते तुम्ही मच्छिंद्रला येताना बघितलात नाही बा निर्मलाला जाताना बघितलं आता निर्मलानेच सांगितलंय म्हटल्यावर येगळाचा बाबा आणि कसला साहेबाने मच्छिंद्रला मारायला नको होत यू शट अप इन्स्पेक्टर मच्छिंद्रचा शोध घ्यायला तुम्हाला मुळातच खूप त्रास पडला यशवंतरावांची इच्छा होती आपलं गाव स्वच्छ सुंदर करावं आता तुम्हाला त्यांचा शोध घ्यायला पाहिजे नाही का Thank you.
ताई ताई एक सांगू सरपंच पदाच्या खुर्चीचा मान तुझाच आहे खरं आहे त्याचं म्हणणं तूच